ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक अध्यक्ष दस्तगीर जमादार यांचे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन. श्रोतालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष दस्तगीर खुदबुद्दीन जमादार यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांची नुकतीच अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी आपल्या कामाचा प्रारंभ केला. यावेळी बोलताना जमादार म्हणाले, शरदचंद्र पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मोहम्मद महात यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अल्पसंख्याक विभागासाठी काम करणार असल्याचे सांगितले. शिरोळ तालुक्यातील अल्पसंख्याक समाजासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज आशीर्वाद घेऊन मी आज इथे माझी राष्ट्रवादी शरद पवार गट अल्पसंख्याक क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली. तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इथं महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेऊन मी इथं माझ्या कामाला सुरुवात करत आहे. याप्रसंगी आमचे मित्र उमेश पाटील साहेब, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर अभिजित पवारसाहेब विधानसभा कार्याध्यक्ष शिरोळ तालुका, हर्षद भगवानसाहेब आणि शहराध्यक्ष मान्य तानाजी खलासे साहेब, त्याचबरोबर महावीर पाटीलसाहेब, अण्णाप्पा मावळे, उमेश कडाळे, सुमित कडाळे साहेब, राजू गरगरे साहेब, हर्षद भगवान, या सर्व उपस्थितांनी महाराजांच्या पुतळ्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मी माझ्या कामाला सुरुवात करत आहे. येथून पुढे माननीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय जयंत पाटील साहेब यांच्या आदेशानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी आणि आपल्या त्यांच्या या लोकशाही बचाव आणि संविधान बचाव या लढाईमध्ये त्यांचे हात बळकट करण्यासाठी मी येथून पुढे अगदी तळमळीने काम करीन आणि माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला योग्य पद्धतीने न्याय देईन, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. तसेच तालुक्यातील घराघरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख वैभव उगडे, जिल्हा सरचिटणीस उमेश चंद्र पाटील, शिरोळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अभिजित उर्फ बबलू पवार, शहराध्यक्ष तानाजी अलासे, हर्षद बागवान, राजमोहम्मद गरगरे, सिकंदर सारवान, अण्णाप्पा आवळे, राजू आवळे, सर्जराव बागडी, महेश अलासे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड.